ॲडव्हेंचर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी ललना थोरात. नजर टाकूया हेडलाईन्सवर. गिरीश महाजनांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याची शक्यता. ठाण्यात कारमध्ये व्यावसायिकाची आत्महत्या. ठाण्यात 10 दिवसांपासून तरुणाचा मृतदेह चर्चमध्ये. आणि नवी मुंबईतील सिडकोच्या धार्मिक स्थळांवर कारवाई. चला जवळूयात सविस्तर घडामोडींकडे. सुरुवातीला बातमी आहे दारूचा कप वाढवण्यासाठी ब्रँडला महिलेचं नाव देण्याचा सल्ला देणाऱ्या गिरीश महाजनांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं दिसून आलंय. नाशिक आणि सोलापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं. गिरीश महाजनांच्या वक्तव्यामुळे समस्त महिला वर्गाचा अपमान झाला आहे, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी शेलक्या शब्दात गिरीश महाजनांवरती टीकाही केली आहे. साखर कारखान्यानं निर्मित केलेल्या दारूच्या ब्रँडला महिलेचं नाव दिल्यास अधिक खप होईल असं विधान गिरीश महाजन यांनी केलं होतं. नंदुरबारमध्ये सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. तर दुसरीकडे दारूबंदी आंदोलनातील प्रमुख कार्यकर्ता ॲडव्होकेट पारोमिता गोस्वामी यांनी गिरीश महाजनांविरुद्ध चंद्रपुरातील मूल पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. महाजनांनी या वक्तव्याद्वारे महिला वर्गाचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यानंतरची एक महत्वाची बातमी आहे, येत्या आठवड्यात जीएसटी परिषदेच्या होणाऱ्या बैठकीत दैनंदिन वापरातील वस्तूंवरती जीएसटी कमी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 9 आणि 10 नोव्हेंबरला गुवाहाटी येथे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. हाताने बनवलेलं फर्निचर, प्लास्टिक उत्पादने, शॅम्पू अशा वस्तूंवरील कराचा फेरविचार या बैठकीत केला जाणार आहे. लघु आणि मध्यम उद्योजकांचे यामुळे खूप नुकसान होत आहे. परिणामी जीएसटी परिषद अशा जीएसटीचा मोठा फटका बसलेल्या उद्योगातील कर प्रणाली तर्कसंगत बनवण्यासाठी काम करत आहे. या उद्योगांना जीएसटी येण्या अगोदरपासूनच मूल्यवर्धित कर, उत्पादन शुल्कातील दरात सूट आदी गोष्टींमुळे त्रास सहन करावा लागत होता. ठाण्यात घोडबंदर रोडवर कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ठाण्यात घोडबंदर रोडवर कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मयत संकेत जाधव व्यावसायिक आणि कंत्राटदार असून त्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय आहे. घोडबंदर रोडवर गायमुख परिसरात स्विफ्ट कारमध्ये संकेतचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच कासार वडवली पोलीस घटनास्थळी पोहोचले. संकेत जाधव ठाण्याच्या पाचपाखाडी भागातील रहिवासी असून त्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. गाडीत संकेतच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोट मिळाली. सुसाईड नोट मध्ये विद्या मला माफ कर, मला धंद्यात नुकसान झालंय अशा वाक्यांचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जाधव हा ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरात कुटुंबासोबत राहत होता. कासार वडवली पोलीस त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेत आहे. ज्या स्विफ्ट कार मध्ये संकेतचा मृतदेह आढळला त्यात पोलिसांना रिव्हॉल्वरही सापडली आहे, त्यामुळे त्याने स्वतःच्या रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. यानंतर आणखी एक धक्कादायक प्रकरण ठाण्यामध्ये घडलं आहे. 10 दिवसांपासून तरुणाचा मृतदेह चर्च मध्ये ठेवण्यात आलाय. प्रार्थनेच्या माध्यमातून मुलाला जिवंत करण्यासाठी हा मृतदेह चर्च मध्ये ठेवल्याचं समजलं जात आहे. गेल्या 10 दिवसांपासून मृत तरुणाला प्रार्थनेच्या माध्यमातून जिवंत करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंबरनाथ येथील ही अंधश्रद्धेची धक्कादायक व तितकीच गंभीर स्वरूपातील घटना आहे. मशोक ऑक्टोविवो असे मृत तरुणाचे नाव आहे. तो 17 वर्षाचा असून मशोकला जिवंत करण्यासाठी चर्चचे फादर आणि त्याच्या नातेवाईकांनी प्रार्थनेच्या माध्यमातून जिवंत करण्याचा प्रयत्न केला. गेल्या 10 दिवसांपासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. मशोकचा मुंबईतील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये कर्करोगामुळे मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह अंबरनाथमधील एका चर्चमध्ये ठेवून प्रार्थनेच्या माध्यमातून त्याला जिवंत करण्याचा प्रकार सुरू करण्यात आला. दरम्यान याबाबतची माहिती अंबरनाथ पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी फादर आणि त्याच्या नातेवाईकांना समज दिली. रविवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास मशकचा मृतदेह चर्च बाहेर काढण्यात आला. दरम्यान या सर्व प्रकाराबाबत मशकच्या नातेवाईकांना विचारले असता त्यांनी बोलणं टाळलं आहे. कालपासून नवी मुंबईतील सिडकोने अनधिकृत धार्मिक स्थळांवर तोडक कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. सिडकोने अनधिकृत धार्मिक स्थळांवर तोडक कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. शुक्रवारी सिडकोने कळंबोली शहरातील 13 अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केल्यानंतर सोमवारी मोर्चा खारघर शहराकडे वळणार असल्याचं कळाल्यानंतर या विरोधातील खारघरमधील नागरिक व सर्व पक्षीय नेते एकवटले होते. या कारवाईच्या निषेधार्थ रविवारी संपूर्ण खारघर बंदीची हाक दिली होती. शहरातील सर्व रिक्षा, टेम्पो संघटना, व्यापारी संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. खारघर शहरातील 15 धार्मिक स्थळांना तोडण्यासंदर्भात सिडकोने संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या.
या कारवाई विरोधात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शनिवारी एकत्रित बैठक घेऊन या कारवाई विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला होता. या बातमीसोबतच वेळ झाली ते सामन्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ॲडव्हेंचर न्यूज कधीही कुठेही आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.